सर्वांना नमस्कार। आज आपण सामान्य ज्ञानावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न घेऊन आलो आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। संत रामदास यांचे पूर्ण नाव काय आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर संत रामदास यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर हे होय। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे। तर जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या नावाने संबोधले जाते? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव या नावाने संबोधले जाते। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। बालिका दिन कधी साजरा केला जातो? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर बालिका दिन हा 3 जानेवारी रोजी साजरा केला जातो। या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार हा होय। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर सायना नेहवाल ही खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे। तर श्यामची आई या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी हे आहेत। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणी लेखन केले? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे। तर कुसुमाग्रज या टोपण नावाने वी वा शिरवाडकर यांनी लेखन केले। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। भ्रमणध्वनी या मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द कोणता? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर भ्रमणध्वनी या मराठी शब्दासाठी मोबाईल हा इंग्रजी शब्द वापरला जातो। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिलेले आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे। तर भारताच्या राजमुद्रेवर सत्यमेव जयते हे वचन लिहिलेले आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। माहेर कवितेचे कवयित्री कोण आहेत? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे। तर माहेर या कवितेचे कवयित्री हे सदाशिव माळी हे आहेत। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध साहिल्या विविध नाना कळा या काव्यपंक्ती कोणी रचल्या आहेत? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध साहिल्या विविध नाना कळा या काव्यपंक्ती संत नामदेव यांनी रचल्या आहेत। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते। तर चला
पुढील प्रश्न घेऊयात, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे। ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।